दातार अँड सन्स एक्सपोर्ट कंपनीने 1 नोव्हेंबरपर्यंत कामगारांचा प्रश्न मार्गी न लावल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन काढण्याचा इशारा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी दिला आहे. कसळखंड येथील दातार अँड सन्स एक्सपोर्ट कंपनीचे 4 महिला कामगारांना कामावरून काढले होते. कामगारांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात गुरुवारी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या समोर गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी जोपर्यंत कामगारांना सन्मानाने आत घेत नाही तसेच त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा गेट खोलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मध्यस्थानी कंपनी प्रशासनासोबत बैठक झाली. या बैठकीत कामगारांचा प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र कंपनी प्रशासनाला अल्टिमेटम देत कामगारांचा प्रश्न 1 नोव्हेंबरपर्यंत न सोडविल्यास भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या आंदोलनामध्ये भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, पंचायत समितीच्या माजी सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, रवींद्र कोरडे, योगेश लहाने, ॲडव्होकेट संजय टेंभे, कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी पाटील, शिवाजी माळी, पोयनचे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, पोयनचे युवा मोर्चा अध्यक्ष गणेश आगिवले, उपाध्यक्ष राजेश लबडे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष सुनील माळी, प्रतीक भोईर, वावेघर माजी सरपंच राजेश माळी, कविता घरत, माईर गायकर, दत्ता गायकर, तानाजी पाटील, संतोष पाटील, जयेश मते, रोहिदास झुंगारे, प्रवीण पाटील, योगेश गायकर, प्रशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज आपण या ठिकाणी दातार कंपनीला धडाक शिकवण्यासाठी या ठिकाणी सगळे एकत्र जमलेलो आहोत. आईने दिवाळीच्या सणाच्या वेळेलाच नेमकी हा आपलं आंदोलन आलेलं आहे आणि म्हणून जसे फटाके फुटतात त्याप्रमाणे गेटवर आम्ही फटाके तेव्हा फोडू किंवा एकतर गेट बंद होईल किंवा आमच्या सर्व कामगारांना आत सन्मानानं तुम्ही आत घ्याल तेव्हाच आम्ही इथून या ठिकाणी जाणार आहोत. माझी पोलीस प्रशासनालासुद्धा विनंती राहील की तुमच्या परीने तुम्ही सांगा का ह्याच्यामध्ये 7 आणि 8 हजारामध्ये काम करून कुणाचं पोट भरत असेल आणि त्यातल्या त्यात पुन्हा 2-3 जर जास्त अन्यायकारक करत असतील तर मला वाटतं या कंपनीला टाळे लागलेलेच बरं असं मला मनापासून वाटतं. तर 7 आणि 8 हजारामध्ये आपलं चूल आणि मूल कसं आपण सांभाळत असतील हे तुम्हालाच माहिती आहे, आम्हाला काय त्याची कल्पना नसणार आहे. परंतु या आता मगाशी राष्ट्रपतीपदाचा जो उल्लेख झाला त्यांना दातार्यां संस्थेला मराठी माणसाला मिळाला आम्हाला अभिमान आहे. मग तुम्ही आमच्या गरिबांच्या जर डोक्यावर पाय टाकून पुढं जर पदकं घेणार असाल तर तुमचा पाय पण मोडल्याशिवाय या ठिकाणी जनता गप्प बसणार नाही अशा प्रकारची सुद्धा इशारा या निमित्तानं तुम्हाला देतो. कोण मॅनेजर आहे कोण सुपरवायझर आहे तो का 24 तास कंपनीत तर राहणार नाही ना. तू जर अन्याय आमच्या महिला भगिनीवर करणार असाल तर तुम्ही बाहेर आल्यावर आम्ही कसा अन्याय करतो ते पण तुम्ही 1984 लढा तो हे पनवेल उरणचा लढा काय असतो हे याने एकदा कुठेतरी चित्रफित दाखवून जितेंद्र घरे त्याला दाखवा का आमचा या भागात शेतकऱ्यांचं कामगारांचं आंदोलन कसं असतं हे एकदा त्यांना दाखवल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही. की ही जी त्यांची मनमानी चालली आहे दातार कंपनीवाल्यांची जी मनमानी चालू आहे त्या विरोधात नक्कीच आम्ही आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर, सन्माननीय महेश बालदेजी हे पुढाकार घेऊन काय ते पुढे करतीलच. पण आता जे सांगण्यात आलं की महिला भगिनी ज्या बाथरूमला जातात त्यावेळी सुद्धा त्यांना आवर्जून ह्याच्यात बोललं जातं तर हे जे आहे ह्याच्यावर मोठा गुन्हा आहे हे ते कदाचित विसरले असतील. आज कोणत्याही कंपनीत काम असू द्या, कोणत्या ऑफिसमध्ये काम करत असू द्या, त्या लोकांना मिनिमम वेजेसप्रमाणे पगार मिळणं हे गरजेचं आहे. आणि तिथे आज 15-15 वर्ष जी लोकं काम करतात, 14-15 वर्ष काम करतात त्यांना तुम्ही जर 7 आणि 8 हजार रुपये पगार देत असेल तर हा सुद्धा गुन्हा आहे. आणि त्या संदर्भात निश्चितच जी काही कारवाई आहे ती आमची नेते मंडळी करणारच आहे. पण एक लक्षात ठेवा ह्या महिला भगिनींच्या विरोधात जर तुम्ही काही करत असाल
तर निश्चितच आम्ही महिला भगिनी आणि आमची भारतीय जनता पार्टीची जी नेते मंडळी आहे ती गप्प बसणार नाही आणि काय आहे ते तुम्हाला आम्ही दाखवून देऊ एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं आणि आमच्या महिला भगिनींना आणि जे कामगार मंडळी मित्रमंडळी आहेत त्यांना सगळ्यांना अन्याय द्यावा एवढं आम्ही सांगतो. आज या ठिकाणी आपला गाव कसलखंड आणि ह्या कसलखंड गाव आणि ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी आज इथे भारतीय जनता पार्टीची सर्व मंडळी उपस्थित आहेत, नेते मंडळी उपस्थित आहेत. जर असे आमचा गाव असून आमच्या जमिनीवर आपली कंपनी इथे उभी राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 14-15 वर्षे काम करणाऱ्या महिला भगिनी असतील किंवा युवक कार्यकर्ते असतील अशा लोकांना जर आपण कंपनीमधून बाहेर काढत असाल तर तो आम्ही अन्याय कधीच सहन करणार नाही. आता प्रास्ताविकमध्ये सांगितलं की महिलांना अपशब्द वापरतात, हे अधिकार अपशब्द वापरायचे अधिकार तुम्हाला कोणी दिले, ते कोण प्रशांत पाटील आहे, त्यांनी बाहेर यावा. आम्ही महिला भगिनी इथे उपस्थित आहोत, तुला आम्ही प्रश्न करतो की महिलांशी कसे वागायचे असते हे आम्ही शिकवतो. जर तुला तुझ्या आईवडिलांनी किंवा तुझ्या शाळेतल्या शिक्षकांनी तुझ्या नेत्यांनी कोणी तुझ्या कंपनीच्या मालकांनी शिकवलं नसेल तर आम्ही आज इथे तुला शिकवायला आलेलो आहोत. तू नक्की बाहेर ये, 15 मिनिटात बाहेर ये, फक्त आम्ही तुला शिस्त काय असतं एवढंच शिकवतो. तू कामावर घे किंवा नाही घेऊ हे आम्ही नंतर बघणारच आहोत. आमचे लोकनेते आमचे ठाकूर साहेब आहेत, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, महेश बालदी साहेब आहेत, हे कंपनीचं काय करायचं ते बघून घेतील. पण तू जेव्हा या महिलांना असे जे त्यांनी आम्हाला सांगितले शब्द काय सांगतोस तो ते शब्द ऐकायचे तुला आम्हाला आमच्या समोर बोलून दाखव हे बघायचं आहे. त्यासाठी तू आत्ताच्या आत्ता बाहेर ये नाही तर आम्ही सर्व महिला भगिनी आतमध्ये येतो, काय असेल तर उत्तर दे. आमच्या अंताची वाट पाहू नका. आमचे सहकारी जितेंद्र घरत यांनी जे सांगितलंय त्या पद्धतीने आपण जर वागलात तर ठीक आहे, नाहीतर आमचे मार्ग काय असतील. कारण आम्ही ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ज्या भूमीला खऱ्या अर्थाने वारस मिळत आहे विश्वरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने लढा पुकारला ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके आणि अनेक नानाविविध आमच्या इथे थोर मोठे समाजसुधारक क्रांतिकारक होऊन गेलेत अशा या रायगडच्या भूमीमध्ये आहोत. दातारसाहेब पुन्हा पुन्हा आम्ही विनंती करतो आहे, विनंती अशासाठी की मराठी माणूस नेहमी सांगतो मराठी माणूस मराठी माणसाचं पाय खेचतो, पण आज आम्ही इथं पाहतोय की एक मराठी माणूस आपल्या कामगारांचं शोषण करतोय हीच कुठेतरी हृदयाला पिलवणारी गोष्ट आहे. आपण आत्ता तरी आपल्या प्रशासनाला काही मेसेज द्यावा आणि चांगल्यात चांगला याच्यामध्ये सुवर्णमध्ये घडून आणावा, अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये जे काही परिणाम होतील त्या परिणामाला आपण आणि आपला प्रशासन सामोरं जावा लागेल. आम्ही दोन्ही आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब, आदरणीय महेश बालदी साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अरुणशेठ भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे एकदा नव्हे दोनदा नव्हे तर जेव्हापर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथे येऊ आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करू. आणि याच्यावरच जर थांबलं नाही तर मी निश्चितच सांगेल होंडा प्रशासनाला ज्या पद्धतीने आपण इथे आपला सर्व कामगारांचा हिसका दाखवला त्याच्यापेक्षा जास्त मोठा हिसका इथल्या प्रशासनाला दाखवू. आज दातार अँड सन्स या कंपनीच्या विरुद्ध जो गेटबंद आंदोलन केला होता त्या संदर्भात आम्ही सर्व मी आणि माझे सर्व सहकाऱ्यांनी सदर व्यवस्थापनाला 1 तारखेपर्यंत या कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. 1 तारखेपर्यंत जर त्यांनी हे प्रश्न सोडवले नाही तर अशा व्यवस्थापनाच्या विरुद्ध भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. यामध्ये विशेषतः आमचे नेते अरुणशेठ भगतसाहेब, राजेंद्र पाटील, माझे सहकारी रवींद्र कोरडे, ज्ञानेश्वर साखरे आणि तिथले स्थानिक माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील हे उपस्थित होते. यामध्ये पनवेल तालुकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री दौंडकर साहेब हे स्वतः त्यामध्ये त्या प्रकरणामध्ये गेटवर आले. तिथून त्यांनी दातार कंपनीचे मॅनेजर श्री प्रशांत नायर ह्याच्याशी आमच्या समवेत चर्चा केली आणि प्रशांत नायर यांनी सांगितलंय की येत्या 2 ते 3 दिवसात आम्ही दातार जे या कंपनीचे मालक आहेत त्यांच्याशी बैठक लावून देऊ
या विशेषता वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनकर साहेब यांनी आज दातार अँड सन्स या व्यवस्थापनाबरोबर सोबत बैठकीचे आयोजन करून कामगारांचा प्रश्न निकाली लावू असे आश्वासित केल्यामुळं आजचा गेटबंदचा जो आंदोलन आहे तो तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केला आहे. 1 तारखेपर्यंत जर हा प्रश्न सुटला नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचा आंदोलन केला जाईल व भविष्यात होणाऱ्या परिणामास दातार अँड सन्स हे व्यवस्थापन जबाबदार आहे हे या निमित्तानं सांगतो.